लँडफिल डंपिंग बंद करा. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे आकाश कॉलनी परिसरातील डंपिंग ग्राउंड बंद केले नाही तर आंदोलन आमरण उपोषण करण्यात येणार असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उल्हासनगर पालिकेला निवेदनाद्वारे दिला आहे. शिवसेना शहर प्रमुख चौधरी जिल्हा समन्वय धनंजय बोडारे, उपशहर प्रमुख कैलाश तेजी, विभाग प्रमुख अनिल कुंचे आदींनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर करुणा जुईकर यांना दिलेल्या निवेदनात डंपिंग बंद केले नाही तर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिल्याने डंपिंगचा प्रश्न चिघळणार असे चित्र निर्माण झाले आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 1 मधील डंपिंग ग्राउंड ओव्हरफ्लो झाल्याने पालिकेने 7 वर्षांपूर्वी कॅम्प नंबर 5 मधील आकाश कॉलनी परिसरातील खदानीमध्ये दुसरे डंपिंग सुरू केलेले आहे. मात्र या डंपिंगवर सातत्याने आगी लागत आहेत. आगीच्या धुराने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून त्यांना दमा, टीबीसारख्या आजाराने ग्रासले आहेत. डंपिंगच्या खाली नागरी वसत असून पावसाळ्यात त्यांच्या घरात डंपिंगवरील घाणीचे दूषित पाणी जात असते. या प्रकरणाने नागरिकांचे जीणे मुश्किल झाले आहे. त्यामुळेच पालिकेला निवेदन देऊन डंपिंग ग्राउंड बंद केले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.